टेंडर काढण्यात आला आणि त्या टेंडरच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्याकरता, हा प्रकल्प खऱ्या अर्थानं राज्य सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट प्रकल्प SPVच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे, स्पेशल प्रोजेक्ट व्हेकल. आणि त्या स्पेशल प्रोजेक्ट व्हेकलच्या माध्यमातून अदानीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अदानी ह्या संपूर्ण प्रकल्पाला फायनान्शियल सपोर्ट करणार आहे आणि हे SPV मॉडेल संपूर्ण देशभरात मेट्रो असेल, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध प्रकल्पाकरता वापरण्यात येतं आणि तेच सेम SPV मॉडेल धारावीकरता आता राबवण्यात येत आहे. त्यामुळे ह्याच्यात ही नवीन काही गोष्ट नाही आणि जी माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांना ह्या सर्व गोष्टींची कल्पना आहे, ते मुख्यमंत्री असताना यापूर्वी एक ग्लोबल टेंडर काढण्यात आलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वेळचं, ते टेंडर रद्द करण्यात आलं आणि ते टेंडर रद्द करून दुसरं हे नवीन जे टेंडर काढलं त्याचं कारण हे होत होतं की जे जुनं टेंडर होतं त्या टेंडरमध्ये रेल्वेची जागा अंतर्भूत नव्हती आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्यावेळचे रेल्वे मंत्री यांनी धारावीकरता रेल्वेची जागा उपलब्ध करून दिली आणि ती अट नवीन टाकल्या कारणामुळे नवीन टेंडर काढण्यात आला आणि हे सर्व टेंडरच्या कंडिशन माजी मुख्यमंत्री एक उद्धवसाहेब ठाकरे यांच्या निदर्शनात त्यावेळी आणून दिले होते आणि त्यांच्या संमतीनेच हे नवीन टेंडर काढण्यात आले. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे एक राज्य सरकारचा एक पूर्वानुभव आहे, NTCची जागा राज्य सरकारने ज्यावेळी एका आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाकरता घेतली होती तर त्या जागेची किंमत त्यावेळी 1200 कोटी होती आणि ते 1200 कोटीच्या प्रति राज्य सरकारने त्यांना तो संपूर्ण जागा विकत घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. नंतर NTCने ते TDR बाजारात विकण्याकरता काढले तर त्या जागे त्या TDRची किंमत 600 कोटी झाली, तर 600 कोटी NTCचा लॉस झाला. तर तो अनुभव घेता जर ह्या ठिकाणी प्रकल्पाला संपूर्ण ज्या रकमेचा जर TDR मिळाला अदानी किंवा संपूर्ण ह्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकार संपूर्ण TDR राज्य सरकारच्या आधिपत्याखालीच असणार आहे आणि भविष्यात जर TDRची किंमतच जर आपल्याला ह्या प्रकल्पाला राज्य सरकारला मिळाली नाही तर हा प्रकल्प तोट्यात पण जाऊ शकतो आणि आर्थिक अडचणीत पण निर्माण होऊ शकतो. म्हणून ती अट त्याकरता टाकलेली आहे कारण तो जो NTCचा वेळचा जो अनुभव होता की 1200 कोटीचा TDR नंतर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू फक्त 600 कोटी रुपये राहिली, तर तसंच ह्या प्रकल्पात जी आर्थिक पाठबळ राज्य सरकार आणि अदानीच्या माध्यमातून जे SPV जे करणार आहेत तर ते आर्थिक पाठबळ भविष्यात त्याच्यात आर्थिक कमतरता भासू नये त्याकरता ती अट टाकण्यात आलेली आणि पण ती अट टाक प्रक्रिया पूर्ण केली असताना अजून हरकती आणि ज्या सूचना आहेत त्यांची प्रक्रिया बाकी आहे. जर ह्यांना या संदर्भात हरकती होत्या तर ह्यांनी रितसर सूचना त्या संदर्भात हरकती आणि सूचनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने माजी मुख्यमंत्री असूनसुद्धा ही ह्या प्रक्रिया न करून केवळ धारावीकरांना दिशाभूल करून TDRच्या माध्यमातून धारावीकरांची दिशाभूल करत आहेत. TDRची ही प्रक्रिया ही एक तांत्रिक भाग आहे आणि धारावीच्या प्रकल्पाला आर्थिक सहाय्याच्या दृष्टिकोनातून तो एक अटी आणि शर्तीचा भाग आहे, त्यात कुठेही विकासकाला फायदा होईल असं राज्य सरकारची भूमिका नाही आहे. हा मोर्चा इतर विकासकांना फायदा होईल याकरता हा काढण्यात आलेला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे